हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण ईमेलसोबत आलेली एखादी अटॅचमेंट, मग ती फाईल असेल, इमेज असेल, PPT असेल, PDF असेल, ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची ते बघणार आहोत. डाउनलोड करणे म्हणजेच ईमेलवरून आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये ती फाईल सेव्ह करणे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही फाईल्स अपलोड केल्या होत्या, त्याच आपण आज डाउनलोड करून बघणार आहोत. त्यासाठी मी पहिल्या ईमेलवरती क्लिक करते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 3 अटॅचमेंट्स आहेत. त्यातली पहिली फाईल मला डाउनलोड करायची आहे, त्यासाठी मी त्या फाईलवरती जाईन. फाईलवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फाईलचं नाव आहे, साईज त्याची 24 KB, आणि खालच्या साईडला एक ॲरोचं बटन आहे जो की डाउनलोडचं ऑप्शन आहे. त्यावर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता डाउनलोड, त्या बटनवरती क्लिक करा. तुम्ही बघू शकता खालच्या साईडला गणपती फोटो.jpg ही फाईल डाउनलोड झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही शो ऑल बटनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी गणपती फोटो.jpg शो इन फोल्डर, पर्टिक्युलर फाईल तुमच्या डाउनलोड्सच्या फोल्डरमध्ये सेव्ह झालेली असेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाउनलोड्स फोल्डर आहे. ओपन करून दाखवते, ही फाईल आपली कम्प्युटरमध्ये डाउनलोड झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही दुसरी फाईलसुद्धा डाउनलोड करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर मला ही PPT डाउनलोड करायची असेल तर ह्या ठिकाणी 3 ऑप्शन्स आहेत, डाउनलोड, सेव्ह टू ड्राईव्ह ऑर ॲड टू ड्राईव्ह आणि इडिट विथ गुगल स्लाइड्स. त्यातला पहिला ऑप्शन आपण घेणार आहोत डाउनलोड, यावरती क्लिक करा. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता खालच्या साईडला ॲडव्हान्स डेटा मायनिंग ही PPT डाउनलोड झालेली आहे. पुन्हा क्लिक करा शो ऑल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲडव्हान्स डेटा मायनिंग शो इन फोल्डर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाउनलोड्सच्या फोल्डरमध्ये ॲडव्हान्स डेटा मायनिंग ही फाईल डाउनलोड झालेली आहे. तुम्ही ओपन करून रीड करू शकता. जी काही फाईल आहे ती तुम्ही रीड करू शकता. अशा पद्धतीने कोणतीही एखादी इमेज असेल, फाईल असेल, PDF असेल, जी तुमच्या ईमेलसोबत आलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. अजून एक वे आहे डाउनलोड करण्यासाठी, सर्वात आधी त्या फाईलवरती क्लिक करा. आत्ता आपण पहिला वे बघितला, दुसऱ्या वेमध्ये त्या फाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फाईलवर क्लिक केल्यानंतर ती फाईल डायरेक्ट तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन होईल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाउनलोड नावाचं ऑप्शन आहे, ॲरो आहे, त्याच्या खाली एक स्क्वेअर ब्रॅकेट आहे. या डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर देखील तुम्ही तुमची फाईल डाउनलोड करू शकता. तुम्ही बघू शकता खालच्या साईडला अजून एक गणपती फोटो 1 इमेज काय झालेली आहे, डाउनलोड झालेली आहे. या ठिकाणी पुन्हा बॅक बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या ईमेलला याल. या ठिकाणी सपोज मी दुसरी इमेज क्लिक केली, या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाउनलोडचा ऑप्शन आहे, डाउनलोडवरती क्लिक करा. तुम्ही बघू शकता nature.photo ही फाईल डाउनलोड झालेली आहे. शो ऑलवरती क्लिक करा. तुम्ही बघू शकता शो इन फोल्डर, फोल्डरमध्ये नेचर फोटो ही फाईल काय झालेली आहे, डाउनलोड झालेली आहे. जेव्हा कधी तुम्ही ईमेलमधून फाईल्स डाउनलोड कराल, सगळ्या फाईल्स ह्या डाउनलोड्स या फोल्डरमध्ये जाऊन सेव्ह होतात. अशा पद्धतीने 2 प्रकारांनी तुम्ही तुमची फाईल डाउनलोड करून घेऊ शकता. थँक्यू.